आज आपण पाहणार आहोत बिटाची पौष्टिक खमंगाशी पुरी। खूपच सुंदर आपली पुरी तयार झालेली आहे। लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत आवडणारी ही पुरी आहे। ही जितकी सुंदर दिसते तितकीच ही चवीलाही खूप छान आहे आणि तितकीच ती पौष्टिक आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी एक पॅन घेतलेला आहे, त्या पॅनमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे। त्यानंतर हे बिटाचे छोटे छोटे असे पीस करून घेतलेले आहे एक वाटी, आणि हे बीट 5 मिनिट पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आहे। झाकण ठेवून 5 मिनिट उकळण्यासाठी ठेवायचे आहे। बघू शकता आपले बीट व्यवस्थित असे उकळले गेलेले आहेत। त्यानंतर बीटातलं पाणी काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर 5 मिनिट आपल्याला बीट हे थंड होऊन द्यायचे आहे। आता आपले 5 मिनिट झालेले आहे व बीट थंड झालेलं आहे। त्यानंतर एक बाउल घेतलेला आहे, त्या बाउलमध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, जे आपलं घरातलं रेग्युलर गव्हाचं पीठ असतं ते घेतलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मी जिरे घेत आहे, जिरे ॲड करायचं आहे अर्धा चमचा। त्यानंतर अर्धा चमचा अजवाईन म्हणजेच ओवा ॲड करत आहे। त्यानंतर एक चमचा तीळ, थोडंसं हिंग, त्यानंतर लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे ती ॲड करायची आहे। लसणामुळे खूप सुंदर अशी टेस्ट येते आपल्या पुरांना। त्यानंतर हिरवी मिरची घेतलेली आहे, त्यानंतर थोडंसं मिरची पावडर। आणि मिरचीचं प्रमाण हे ज्याच्या टेस्टनुसार करायचं आहे, ज्या प्रमाणात कमी किंवा जास्त तिखट खातात त्याप्रमाणे। आणि खूप सारे स्वच्छ धुवून घेतलेली व बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घेतलेली आहे। आणि आपण जे बीट घेतलं होतं कट केलेले पीस, त्याचे मिक्सरमध्ये मी अशा प्रकारची पेस्ट करून घेतलेली आहे, बघू शकता। तीही ॲड करायची आहे, याच्यामध्ये पाणी ॲड करायचं नाही, तर ह्या पेस्टमध्येच आपण हे पीठ मळून घेणार आहोत। त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। त्यानंतर एक चमचा बारीक रवा घ्यायचा आहे, एक वाटीसाठी एक चमचा बारीक रवा घ्यायचा आहे, म्हणजे खुसखुशीत होतात आपल्या पुऱ्या। त्यानंतर हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे, व्यवस्थित असे मळून घ्यायचं आहे। नॉर्मल आपण जसं पीठ पुऱ्यांसाठी पीठ तयार करतो त्याच प्रमाणात करायचं आहे। खूप पातळही करायचं नाही आणि खूप घट्टसरही करायचं नाही। अशा प्रकारे पीठ तयार झालेलं आहे आपल्या, बघू शकता। आणि थोडंसं तेल करून पीठ मऊ करून घ्यायचं आहे। त्यानंतर या पिठाचे मी छोटे छोटे असे गोळे तयार करून घेत आहे। ज्या प्रमाणात आपल्याला पुरी तयार करायची आहे त्या प्रमाणात असे छोटे छोटे गोळे तयार करून घेत आहे, बघू शकता। सर्व पिठाचे असे गोळे तयार करून घेतलेले आहेत। त्यानंतर पुरी मी तयार करून घेत आहे। पुरी जास्त जाडही करायची नाही आणि खूप पातळही करायची नाही, मीडियम साईजची पुरी तयार करून घ्यायची आहे। त्यानंतर एका पॅनमध्ये मी तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। तेल जरा जास्त घ्यायचं, सपोज आपण कमी तेल घेतलं तर आपली पुरी ही खूप ऑइली होते, म्हणून पुरी पूर्णपणे डीप झाली पाहिजे। अशा प्रमाणे जरा जास्त तेल घ्यायचं म्हणजे पुरी आपली खूप ऑइली होत नाही, बघू शकता। अशा प्रकारे तेल गरम झाल्यानंतर मी पुरी सोडलेली आहे। त्यानंतर असं थोडं थोडं तेल पूर्ण पुरीवर लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपली पुरी खूप छान फुगते, बघू शकता। खूप सुंदर पुरी अशा प्रकारे आपली फुगलेली आहे। अशा प्रकारे मी सर्व पुऱ्या तळून घेणार आहे। दह्याबरोबर ह्या पुरीची चव खूप सुंदर लागते। आपण दह्याबरोबर ही पुरी खाऊ शकतो किंवा टोमॅटो केचप बरोबर ही पुरी खाऊ शकतो। जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर आपल्या शिल्पा ड्रीम्सचे चॅनल लाईक करा, शेअर करा, तसेच सबस्क्राईब करा व त्यासमोरील येणारे बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ अपलोड करेल तसेच आईसकेकचे व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल। परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर। तोपर्यंत टेक केअर।